खरतर आम्ही मित्र मित्र बसलो होतो आमची मित्रांच्या तर चर्चेत झालं की चला आपण एक पिक्चर चित्रपट करूया आणि मित्र मित्रांच्या झालं की चला आपण एक स्टोरी बोलूया. तर माझ्या डोक्यात एक कन्सेप्ट होती, स्टोरी होती की ग्रामीण भागातील मुलं जसे आपल्या बुद्धी चातुर्याने बुद्धीने कसे छोटे छोटे जुगाड करतात आणि पुढे येतात आणि पुढे येऊन त्याला आम्ही स्टोरी पिक्चरप्रमाणे चित्रपटाप्रमाणे स्टोरी देता प्रयत्न केला आणि तो नंतर पुढे येऊन जुगाड येऊन कसा अडकतो किंवा बाहेर पडतो हे आपल्या जुगाड्यामध्ये पाहिल्यानंतर नक्कीच माहिती पडेल. या चित्रपटाचं चित्रीकरण अलिबाग तालुक्यात बहुतांशी गावात म्हणजे मॅक्झिमम नांगरवाडी हे गाव आहे जिथे परंपरागत जुनी टाईपची पूर्ण ऐतिहासिक घरं आहेत अशा ठिकाणी झाले. रामराज मोहल्ल्यामध्ये जे मेरे मोहल्ला आपण गाणं पाहिलं या गाण्याचं तिथे दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये प्रॉपर शूटिंग झाले. देवदंडा बीचवर अलिबाग बीचवर कणकेश्वर सारख्या सुंदर मंदिरात त्याचे शूटिंग झाले. आम्हाला या चित्रपटासाठी एक मोठं ऑफिस पाहिजे होतं आणि अलिबागमध्ये ते खरोखर आम्ही शोधत होतो मिळत नव्हतं. पण अलिबागचे आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी यांना मी सहज रिक्वेस्ट केली आणि त्यांनी हे तुमचं ऑफिस आहे पाहिजे तिथे शूट करा असं सांगून एक सुंदर ऑफिस या चित्रपटामध्ये आम्हाला मिळालं. मी मनापासून सगळ्यांचे धन्यवाद देतो. यामध्ये मुख्य भूमिका चैतन्य सरदेशपांडे ज्याची आता स्टार प्रवाहावर सिरियल चालू आहे ठरलं तर मग त्याचं सेकंड लीड चैतन्य सरदेशपांडे यांनी केलंय. डॉक्टर ज्युएली टेमकर या हे दोन प्रमुख लीड आहेत. माझ्या सदर सुरेश दादा म्हशीलकर जयराज नायर दादा प्रणव रावराणे मयूर पवार मुकेश पाटील असे प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे मेघ पालकर आणि राजश्री लोणचेकर हे लहानपणाचे प्रमुख कलाकार आहेत. आणि सर्वात मुख्य आकर्षक म्हणजे ज्यांनी या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली ते हिंदीतले नावाजलेले राजू खेर हे आहेत. नमस्कार, मी सुदेश म्हशीलकर. मी जुगाड्या ह्या सिनेमात हिरोईनच्या बाबाचा रोल करतोय. जुगाड्या सिनेमा म्हणजे एक गावातला मुलगा त्याला एक काही काही जुगाड करायचं सुस्त तो मित्रांच्या बरोबरीने काहीतरी डोकं लढवतो आणि एका महानगरात येतो काहीतरी जुगाड करूया आपण आणि मग कमी वेळेत जास्त पैसा कसा कमवता येईल याच्या नादी तो लागतो की नाही लागत. लागतो तर तो कशासाठी लागतो, का पळतो त्या पैशांच्या मागे, मग त्याला गावाला परत यावंसं वाटतं का, मग माझी मुलगी त्याच्या प्रेमात पडते तर तिला मी परवानगी देतो का, ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या जुगाड्या सिनेमात बघायला मिळतील. त्यामुळे जास्तीत जास्त लोकसंख्येत हा सिनेमा बघा असं मी लोकांना आवाहन करतो. धन्यवाद. यानंतर जयराज नायर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या भूमिकेबद्दल आणि सिनेमाबद्दल बोलावं. नमस्कार. जुगाड्या चित्रपट 14 एप्रिलला येतोच आहे. या चित्रपटातले डिरेक्टर आहे नरेंद्र ठाकूर, डीओपी आहे सुप्रीम आणि आमचे एडिटर आहे सुबोधजी आणि सगळे मोठे मोठे मातब्बर कलाकार आहेत. सुदेश म्हशीलकर आहे, राव राणे आहे, मयूर पवार आहे, तर चित्रपट खरोखरच छान झालाय. संदेश पालकर प्रोड्युसर आहे. हे चित्रपट खरं म्हणजे कमर्शियल चित्रपट आहे आणि चित्रपटासाठी लागणारे ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळे संदेश पालकरनी प्रोड्यूस केलेलेच आहेत. आणखीन त्यांनी स्वतः काम सुद्धा केलं आहे. जेव्हा चित्रपट बनवत असताना डीओपी आणि डिरेक्टर यांच्या संगनमताने जेव्हा काम होतो तेव्हा कुठलाही प्रोजेक्ट नक्कीच चांगला होतो. तसं यांच्या संगनमताने काम झालेलं आहे. याच्यात चैतन्य जो हिरो आहे त्याच्या वडिलांची भूमिका मी केली आहे.
यांनी हिरोईनच्या वडिलांची भूमिका केली आहे। तर माझं असं म्हणणं की हे चित्रपट तुम्ही थिएटरला येऊन बघा, तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या मित्रांना सांगा, मैत्रिणीला सांगा, तरुण मुलांना सांगतो की तुम्ही तुमच्या बायकोला सुद्धा सांगा, पण तुमच्याला हे चित्रपट तुम्ही नक्कीच बघा, थिएटरला बघा आणि टीव्हीवर कधी येईल याची वाट बघू नका, एवढंच मी तुम्हाला सांगेन। माझे दोन शब्द संपले। हा चित्रपट कधी लहान छोटे छोटे मुलामुली आहे त्याच्यामध्ये काय रोल आहे यांचा? ह्यांनी हिरोचं बालपण केलेलं आहे आणि हिने हिरोईनचं, मग दोघांनी खूप छान रोल केलेला आहे। प्रणव राव राणे काय वगैरे काय बोलते मी या सिनेमामध्ये अतिशय हलका फुलका रोल केलाय म्हणूनच त्याचं नाव पापड आहे। मग कुरकुरे पाहिजे आणि खूप छान सिनेमा आहे हा। आणि जुगाऱ्या, मुळातच जुगाऱ्या म्हणजे काय असतं तर मॅनेजमेंट असतं त्याच्यामध्ये, कुठलीही गोष्ट कुठल्याही क्षणी तुम्हाला मॅनेज करता आली पाहिजे आणि ही मॅनेजमेंट ही जी काही मुलं असतात, म्हणजे आता मी सुद्धा गिरण गावात नाही तर आम्हाला सुद्धा कुठलीही गोष्ट कधीही मॅनेज करता आली पाहिजे, करता येते, कारण त्याचं सगळं श्रेय जे असतं ते आम्हाला आमच्या लहानपणी कमीत कमी गोष्टी मिळालेल्या असतात, मित्र मिळालेले असतात जे आम्हाला सांगतात, आमची आधीची जनरेशन असते जी सांगते की पटकन कुठली पण गोष्ट आता ती त्याचं मॅनेज कर, अर्थात त्याचं जुगाड लाव आणि ती गोष्ट कर। तर एकंदरीत ह्या शब्दावरती आणि मॅनेजमेंट कशी एखादी गोष्ट गावागावामध्ये मॅनेज करतात मुलं आणि त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी असून सुद्धा, हे सगळं दाखवण्याचा या सिनेमातनं प्रयत्न केलाय। आणि जशी जशी गोष्ट पुढे जाते अतिशय सुंदर लिहिलेला हा सिनेमा आहे। आपण असं म्हणतो की एखादी गोष्ट पटकन त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढतो आणि तो मुलगा मॅनेज करतो ती गोष्ट, अर्थात जुगाड लावतो त्या गोष्टीचा, पण सगळ्याच आयुष्यातल्या गोष्टी जुगाड लावून त्याच्यातनं बाहेर निघता येत नाही। अशा काही गोष्टी असतात, अशी काही वळणं असतात की ज्या वेळेला आपल्याला मात्र कुठेतरी अडकायला होतं आणि त्यातून तो मुलगा कसा बाहेर निघतो किंवा पुढे काय होतं हे सगळं सांगण्याचा प्रयत्न या सिनेमातनं केला गेला आहे। नरेंद्र ठाकूर सरांनी अतिशय उत्तम सिनेमा दिग्दर्शित केलेला आहे आणि अप्पांनी हा सिनेमा प्रोड्यूस केलाय, काम सुद्धा केलंय, काम सुद्धा खूप छान केलंय, त्यांनी सुद्धा खूप छान काम केलंय आणि मुकेश जे आहेत त्यांनी सुद्धा खूप छान काम केलंय हे मला आवर्जून सांगायला हवं। जुईलीचा हा सिनेमा पहिला आहे तरी सुद्धा तुम्हाला अजिबात असं वाटणार नाही की तिचा हा पहिला सिनेमा आहे, ती आमची सिनियर असल्यासारखी वागत होती सेटवरती, पण अतिशय उत्तम काम तिने केलेलं आहे। आणि चैतन्याचा सुद्धा आमच्या मित्राचा हा पहिला हिरो म्हणून सिनेमा आहे आणि म्हणून या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे की त्या सिनेमाचा मी सुद्धा भाग आहे। आणि अलिबाग हे आमच्या सगळ्यांचंच आवडतं ठिकाण, आपल्या सगळ्यांना आवडतं अलिबाग फिरायला जायला, आपण एव्हरी वीकेंडला आपण काही ना काहीतरी कारण करतो आणि अलिबागमध्ये जातो, पण आत्ता मात्र तुम्हाला अलिबाग जर पाहायचं असेल तर आठवडाभर हे अलिबाग तुमच्या जवळच्या लांबच्या चित्रपटगृहामध्ये आलेलं आहे, त्याच्यामुळे ते तिथे जाऊन पहा आणि त्याचा आनंद घ्या। अलिबागला जायचं म्हटल्यानंतर खूप खर्च येतो, इथे मात्र तुम्ही अतिशय अल्पदरामध्ये छान अलिबाग बघाल, एक छान नवीन गोष्टही बघाल आणि तुम्हाला ती खूप आवडेल। गाणी उत्तम आहेत याच्यातली, तुम्ही चित्रीकरण सुद्धा पाहिलं खूप छान आहे, सो मला असं वाटतं की ओव्हरऑल एक खूप छान पॅकेज आहे आणि त्याचा तुम्ही आनंद घ्या इतकंच मी तुम्हाला सांगतो। आणि जसं मामांनी सांगितलं तसंच की चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा पहा, कधी आपल्या टीव्हीवरती येईल या जुगारामध्ये राहू नका, कारण आम्ही तो अजून लावलेला नाही आणि जोपर्यंत आम्ही लावत नाही तोपर्यंत तुम्हाला तो सिनेमा पाहता येणार नाही, त्याच्यामुळे चित्रपटगृहातच जाऊन पहा हीच तुम्हाला नम्र विनंती। आणि सगळ्या माझ्या मित्रांना खूप खूप शुभेच्छा। 14 तारखेला आपण रॉक्स खर तर म्हणजे आपल्या सगळ्यांनाच काहीतरी महत्वाकांक्षा असते ना, ही खूप रिलेटेबल गोष्ट आहे। मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली होती तेव्हाच ती इतकी इंटरेस्टिंग होती की आपल्या प्रत्येकासोबत घडणारी ही गोष्ट आहे की आपल्याला प्रत्येकालाच काहीतरी स्वप्न असतं, आपल्याला प्रत्येकाला आपल्या आयुष्यात काहीतरी अचीव करायचं असतं आणि मग ती करता करता आपण कसे खाचखळगे अनुभवतो, कुठे पडतो, कसं त्याच्यातून सावरतो आणि मग आपल्या आयुष्याचं काय होतं, अशी खूप साधी सिम्पल गोष्ट आहे जी सगळ्यांना तुम्हाला आपलीशी वाटेल, म्हणजे मला असं वाटतं की माझी म्हणण्यापेक्षा ही सगळ्यांची गोष्ट आहे आपली, म्हणून तुम्ही हा सिनेमा बघायला जा। आणि माझ्या भूमिकेबद्दल म्हणायचं तर इथे आता समोर बसलेली सगळी मंडळी आहेत यांनी सगळ्यांनी मिळून माझ्याकडनं काम करून घेतलंय खरं तर, आणि सगळ्यांनीच खूप मदत केली या भूमिकेसाठी मला। आप्पांचं खूप क्रेडिट आहे याच्यात, नरेंद्र सरांचं खूप क्रेडिट आहे, तिकडे जी तिघा चौघांची गँग बसली आहे, मुकेश, मयूर आणि प्रणव असते, या तिघांचं खूप क्रेडिट आहे, जुईलीचं खूप
क्रेडिट आहे या सगळ्यात. सो आमच्या सगळ्यांसाठी प्रदीपने खूप शिकवलं. हो हो हो, प्रदीप प्रदीप नावाचा आमचा एक मित्र आहे, तो आलेला नाही आहे तिथे, पण त्याच्याकडनं सुद्धा खरंच खूप शिकायला मिळालं आम्हाला. आणि सुदेश दादा आणि जयराज दादा यांच्याबद्दल तर काय बोलू, त्यांनी पण खूपच सांभाळून घेतलंय, मदत केली. सो आमच्या सगळ्यांसाठीच एक खूप वेगळा अनुभव आहे सगळ्यांसाठीच. आम्हाला खूप, आम्ही सगळेच खूप एक्साइटेड आहोत या सगळ्यासाठी. सो तुम्ही नक्की, तुम्हालाही छान वाटेल, तुम्ही बघा आणि खूप जणांना सांगा की हा सिनेमा बघा म्हणून. कसं लागलं म्हणजे खूपच गोड लागले लोक. दोन्ही माणसं अतिशय गोड आहेत, ही दोन माणसं आणि तिकडे आमचं बसलेलं एक मात्रेका काम ही काही माणसं अतिशय गोड आहेत, यांनी खूप सांभाळून घेतलंय आम्हाला. भूमिकेसाठी मदत केलीच आहे, म्हणजे ती तर ते करणारच होते, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा एक माणूस म्हणून खूप सांभाळून घेणं असणं, एक जपणं असतं, ते फार छान केलंय. आम्हाला फार रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल या गोष्टीचा. इतके गोड की अजून एक सिनेमा करायचा वाटत. मला खरंच खूप छान वाटलं, म्हणजे खर तर माझा पहिला सिनेमा आहे आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता. एवढे मोठे दिग्गज कलाकार होते, पण असं जाणवलं नाही सेटवर की एवढ्या मोठ्या माणसांसोबत काम करते. सुरुवातीला खूप दडपण होतं, पण मग नंतर जसं जसं काम करत गेले तसं अजून चांगलं वाटत गेलं आणि मग त्याच्यामुळे चांगला झाला तुम्ही पाहायला सिनेमा. त्यांनी सगळ्यांनाच काम करताना बघितलंय. एडिटर जास्त बोलत नाही, फक्त एडिट करतो. एडिटर बोलत नाही, फक्त कापतो. माझं काम बोलत. जुगाड्या फिल्म मध्ये माझा रोल जितू कांबळे म्हणून आहे. तर आमच्या पिक्चरचे डायरेक्टर नरेंद्र ठाकूर आणि जितेंद्र म्हात्रे, ते नरेंद्र ठाकूर यांचं सरनेम अप्पा अप्पलकरांनी या मूवीमध्ये वापरलं आणि जितेंद्र म्हात्रे यांचं प्रथम नाव मी माझ्या कॅरेक्टरसाठी वापरलं. तर जेव्हा आपला जुगाड्या गावाकडून जेव्हा मुंबईकडे प्रस्थान करतो, त्याच्यानंतर त्याला मुंबईमधला कोणतरी सवंगडी त्याला सांभाळून घेतो, त्याला सांगतो बाबा इथे कसं काम काय करतात. या संबंध गुई करताना या वाटचालीमध्ये त्यांच्यामध्ये जे काही मैत्रीपूर्ण संबंध होतात आणि नंतर ते कोणत्या परिस्थितीपर्यंत शेवटी पोचतात, त्याची एक रोमांचक कथा या मूवीमध्ये आहे. या पिक्चरमध्ये मला या दिग्गजांबरोबर काम करणं चान्स फार कमी मिळाला, कारण यांचं सगळं गावाकडे होतं, मी मुंबईमध्ये होतो मूवीमध्ये. तर ठीक आहे, छान आहे, मस्त आहे. सगळ्यांनी पहा जुगाड्या तुमच्या जवळच्या प्रेक्षकगृहात. केलं होतं फिल्म मध्ये पहिल्यांदा केलं ना, तुझा अनुभव सांग. फर्स्ट टाइम मी शॉर्ट फिल्म मध्ये हे केलं, ऍक्ट केलंय. पप्पांची शॉर्ट फिल्म होती माझ्या, खूप मस्त वाटलं. पहिल्यांदा पिक्चरमध्ये काम करायला भेटलं, खूप मस्त वाटलं. सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघा. हात दाखव, भोवऱ्याचा खड्डा पडलेला. बोल बोल बोल. मला अप्पा कांबळे काम करायला भेटलं पहिल्यांदा मूवीमध्ये. त्यात मी लहानपणीचा हिरोईनचा रोल केलाय, मला खूप छान वाटलं ते करायला. म्हणजे चांगला प्रश्न आहे. या फिल्मच्या मधून मी समाजाला काय देतोय, तर समाजाला एक संदेश देतोय. म्हणजे संदेश म्हणजे आप्पा बालकर नाही देत, आप्पा बालकर सगळ्यांना संदेश देतात. तर मी संदेश असा देतोय की स्वप्न पहा, पण स्वप्नाच्या सोबतीनं वाहवत जाऊ नका. कारण
आपण एकटे स्वप्न बघतो पण आपल्यासाठी स्वप्न बघणारी घरातली माणसं असतात, मोठी माणसं असतात, त्यांच्या आपल्याबद्दल खूप अपेक्षा असतात. तर त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपलं कर्तव्य आहे. तर त्यांच्या स्वप्नांचा मागोवा घेत घेत आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि ते पूर्ण करताना त्याचा पूर्ण अभ्यास करा. वाहवत जाऊ नका. माझ्या चित्रपटातला जो नायक आहे एका क्षणी तो प्रत्येकाच्या आयुष्यात दोर असते हा पार्ट येतोच. तर त्या ठिकाणी त्याला प्रश्न पडतो की मी उद्या अमुक ठिकाणी जाऊ की नको. गेलो तर आयुष्याची भरभराट आहे आणि नाही गेलो प्रत्येकाला दुसरा एक टोक असतोच प्रत्येक गोष्टीच्या. तर त्याच्या दुसऱ्या टोकात पण एक सुख समाधान असतं. तर तो एका अडचणीत सापडल्यामुळे, म्हणजे प्रत्येकाची अडचण सध्याच्या युगातली पैशांचीच आहे, तर त्यामुळे त्याला त्या मार्गाला जावं लागलं की आपण लवकर जाऊ तिकडे, लवकर मोठे होऊ, सगळ्या अडचणी दूर करू आणि मग परत येऊ आणि दुसऱ्या टोकाला जाऊन थांबू. पण आयुष्य इतकं जर सोपं असतं तर सगळी गणितं फटाफट सुटली असती ना. मग नाही नेमके काय घडलंय तर ते चित्रपटात बघायला मिळेल. पण मी एवढाच संदेश दिला की स्वप्न बघा पण स्वप्नांच्या मागे वाहवत जाऊ नका. बस मराठीमध्ये सांगतोय की मी हा एक योग घेऊन आलेला आहे. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचं जर आयुष्य बघितलं तर खूप खडतर आयुष्य जगून त्याने जगाला, सगळ्या जगाला एक सुखाचा मार्ग दाखवलाय. कधी कधी मी सुद्धा एक प्रश्न, म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात एक प्रश्न पडत असतो, जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर आपण कोण असतो. नसते आले तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. ज्यांनी सगळ्या माणसाला जगण्याचा अर्थ दिला, जगण्याचा हक्क दिला मिळवून, अशा माणसाच्या जयंतीला आमचा जुगाड्या सगळ्यांसमोर येतो. तर मी विनंती करेन की काही अंश का होईना, काही अंश का होईना त्यांच्या आयुष्यात अगदी खूपच खूपच कमी अंश जरी असला तरी तो दुगाड्यामध्ये तुम्हाला नक्की शोधून सापडेल. तर तो बघण्यासाठी का होईना तुम्ही वेळात वेळ काढून आमचा दुगाड्या नक्की बघा, तुम्हाला नक्की आनंद मिळेल. सैनी आपल्या चित्रपटात एक आयटम सॉंग आहे, झगमग झगमग काया. त्या आयटम सॉंगवर हिनं एक दिलखेचक नृत्य केलेलं आहे, ती करिष्णा सैनी. मी तिचं या मंचावर स्वागत करतोय. तिच्याकडे माईक देतोय, ती तिचा अनुभव सांगेल. अनुभव काय सांगू, मला तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत काम केलं. मी फर्स्ट टाइम अँड दिस इज माय फर्स्ट मूवी ॲज अ डेब्यू इन मराठी मूवी. खूप छान वाटलं मला काम करून. एक्झॅक्टली मतलब खूप छान एक्सपिरियन्स होता एक. आणि खूप खूप धन्यवाद, मला इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळाली स्वतःला प्रेझेंट करण्यासाठी. थँक्यू सो मच.